पक्षांकडनं होते, तुमची या बाबतची भूमिका आपण कोरोनामुळे पुढे ढकला असून संकट येत येतात येत राहतील, सिस्टम ह्या चालल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे कोरोना हा काय फार मोठा आजार आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि त्याच्यामुळे इलेक्शन्स ह्या पार पाडल्या पाहिजेत, त्या का ती एक सिस्टम आहे आणि ती सिस्टमसुद्धा चालू पाहिजे त्याच्यामध्ये, कशाला तरी पॅनिक होऊन पॅनिकी रिॲक्शनच्या संदर्भातलं मी अजिबात विरोधात आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये इलेक्शन पोस्टपोन होता कामा नये. पण कोरोनामुळे पॅनिक खरंच पसरलं आहे, लोकांना भीती वाटते आहे, या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? हे सगळं घडवून आणलं जात आहे. मी असं म्हणेन की लोकांना, किती भारतीयांना कोरोना झालाय हा पहिल्यांदा बघा, आणि टीबीने दर दिवशी किती पेशंट मरतात त्याचा असणारा आकडेवारी घ्या. शासनानेच कोरोनाच्या संदर्भात पॅनिकी निर्माण केली असं मी त्या ठिकाणी माझा आरोप आहे. त्याच्यामुळे शासनाला पॅनिकी पाहिजे, याचं कारण की त्यांचं टोटल फेल्युअर होतं आहे आणि ती फेल्युअर त्यांना लपवायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे. सर, तुम्ही केंद्र सरकार एप्रिल मे पासून आंदोलन म्हणजे अराजकता राज्यात देशामध्ये माजवू शकतं असं गंभीर आरोप आहे हा, तुम्हाला असं का वाटतं की केंद्र सरकार राज्यामध्ये? शासनाचा महिन्याचा जो खर्च आहे तो खर्च चालवण्यासाठी जो निधी पाहिजे तो निधी सुद्धा जमणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आताच आपण बघत असाल की वेगवेगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवरती होत नाही, डिले होतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ही मी असणारा मानतोय की येणाऱ्या परिस्थितीचं होतं का असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यामुळे ही अजून परिस्थिती गंभीर होईल, ही गंभीर परिस्थिती शासनाला पाहिजे, म्हणजे त्यांचं सगळं लपवलं जाऊ शकतं आणि म्हणून या शासनच अराजकता माजवते असं माझा आरोप आहे. काय लपवायचं केंद्र सरकार? की ते फेल्युअर आहेत, म्हणजे इकॉनॉमी रिवाईव्ह होत नाही आहे. उत्तर एकच मिळतंय की जगामध्ये मंदी आलेली आहे. प्रश्न असा आहे की भारताचा आणि जगाभराचा व्यापार किती टक्के आहे, तो 1% सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि 1% नसताना तुमच्यावरती परिणाम कसा होतोय? माझं स्वतःच म्हणणं असं आहे की भारतामध्ये आर्थिक मंदी कधीही येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे, कारण का 45% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या खाली जगते. याच्यापैकी 1% जरी बायर क्लास तुम्ही असा निर्माण केला तर इकॉनॉमी रिवाईव्ह होते अशी असणारी परिस्थिती. हमारे चैनल एशिया एक्सप्रेस को सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए बेल आइकन प्रेस करें, और हाँ, दूसरों को भी शेयर करें.